नमस्कार, स्वागत आहे तुमचे मराठी रेसिपी ब्लॉग मीनाक्षी या चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन रेसिपी घेऊन. तर आपण आज नाश्ता रेसिपी पाहणार आहोत. तर एकाच पदार्थापासून दोन नाश्ता रेसिपी आपण वेगळ्या पाहणार आहोत. तर त्यासाठी मी ते हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे एक वाटी, त्यानंतर दोन वाटी मी साधे तांदूळ आहेत हे राशनचे ते घेणार आहे. तर तुम्ही कोणत्याही वस्तूने माप घेऊ शकता, म्हणजे वाटीने किंवा एखाद्या कपाने वगैरे ग्लासने पण घेऊ शकता. तर एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली तर दोन वाटी तांदूळ घ्यायच्यात. जर तुम्ही दोन वाटी हरभऱ्याची डाळ घेतली तर चार वाटी आपल्याला तांदूळ घ्यायच्यात. तर आता हे व्यवस्थित स्वच्छ 3 ते 4 वेळा धुवून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि धुवून घ्यायचं आहे व्यवस्थित, कारण खूप पावडर वगैरे असते त्याला, म्हणजे खराब होणे म्हणून पावडर लावलेली असती कीड लागू नये वगैरे म्हणून. तर 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्यानंतर भरपूर पाणी घालायचे, म्हणजे व्यवस्थित भिजले जायला असं पाणी घालायचं आणि 5 तास भिजवून घ्यायचे. 5 तास तसंच ठेवायचं झाकून भिजत पाणी घालून. 5 तासानंतर आपली डाळ आणि तांदूळ छान भिजलेला आहे, पाहू शकता. तर आता हे आपण पाणी काढून घ्यायचे सगळं आणि मिक्सरच्या भांड्यात जास्त पाणी न घालता बारीक करून घ्यायची. जसे आपण डोश्यासाठी बॅटर तयार करतो तसंच सेम बॅटर तयार करून घ्यायचं आहे, पाहू शकता तुम्ही. मी सगळी डाळ आणि तांदूळ बारीक करून घेतलेलं आहे आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी हे ठेवलेलं आहे. तर आता पाहू शकता तुम्ही, जास्त पातळ नाही आहे किंवा जास्त घट्टही नाही आहे. आता झाकण ठेवून मी हे रात्रभर असंच ठेवलं होतं. तर आता सकाळी पाहू शकता छान असं हे फर्मेंट झालेलं आहे आणि मस्त फुगलेलं पण आहे भरपूर. तर जास्त पाणी नाही घालायचं, म्हणजे थोडं पाणी घालून आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामुळे छान असं फर्मेंट होतं आणि पाहू शकता तुम्ही. तर आता मी ह्याच्यात म्हणजे दुसऱ्या एका भांड्यात मी दोन वाटी बॅटर काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आता इथे डोसे बनवायचे आहेत, त्यासाठी मी इथे थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि पाणी घालून आपण डोश्यासाठी पातळ बॅटर तयार करून घ्यायचं की जेणेकरून डोसा घालता येईल असं. तर पाहू शकता मी जेवढं बॅटर होतं त्याचं अर्धं मी काढून घेतलेलं आहे आणि अर्धे डोसे करण्यासाठी त्याच्यात मीठ घातलेलं आहे. तर आता इथे गॅसवरती तवा ठेवला आहे, तवा थोडासा गरम झाला की मी तेल घातलेलं आहे. त्यानंतर आता आपण डोश्याचं बॅटर घालणार आहे आणि पातळासा डोसा तयार करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता मस्त असे छान कुरकुरीत डोसे तयार होतात. तर आपण उडदाची डाळ आणि तांदळाचे तर नेहमीच डोसे करतो, पण हे डोसे करून बघा तुम्ही, एकदम मस्त टेस्टी असे लागतात. तर आता हे आपण डोसा छान भाजून घेऊया. तर पाहू शकता तुम्हाला दोन्ही बाजूनी भाजायचं असेल तर तुम्ही भाजू शकता किंवा एक साईडनीच कुरकुरीत असं भाजून खाऊ शकता. खूप छान टेस्टी असे डोसे तयार होतात. तर आता आपण बाकीचेही डोसे करून घेऊया आणि तुम्ही चपातीच्या तव्यामध्ये किंवा डोशाच्या तव्यामध्ये पण करू शकता, अजिबात चिकटत वगैरे नाही आहेत. फक्त आधी थोडंसं तेल घालायचं आणि नंतर मग तुम्ही न तेल घालता डोसे घातले तरी खूप छान होतात. तर पाहू शकता मी आता हा डोसा दोन्ही बाजूनी दोन्ही साईडनी छान असा भाजून घेणार आहे. तर खूप मस्त आणि नाश्त्याची रेसिपी आहे ही. तर पाहू शकता हे डोसे तयार झालेले आहेत आपले, मस्त लुसलुशीत. तुम्हाला कुरकुरीत हवे असतील तर तुम्ही कुरकुरीतही भाजू शकता. तर त्यानंतर आता मी इथे दुसरे बॅटर जे आपण भांड्यात काढून घेतलेलं दोन वाटी त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे, याच्यात पाणी नाही घातलेलं अजिबात. फक्त डोसे तयार करण्यासाठी मी पातळ बॅटर पाहिजे असतं म्हणून त्याच्यात पाणी घातलं होतं आणि हे पाणी न घालताच मी बाजूला ठेवलेलं आहे. त्यानंतर आता मी इथे चवीनुसार मीठ घातले, थोडीशी हळद घातली, एकदम थोडीशी घातली 1/2 चमचा. जास्त हळद नाही घालायची नाहीतर ढोकळा काय होतो, लालसर होतो. तर आता आपण ह्या बॅटरपासून ढोकळा बनवणार आहे. तर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर मी इथे अर्धा लिंबू घातले, परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला इथे थोडंसं तेल घालायचं आहे. तेल घातल्यामुळे खूप छान ढोकळा तयार होतो, स्पंज असा आणि घशाला चिकटत नाही आहे. तर 2 चमचे मी तेल घातलेलं आहे, परत मिक्स करून घ्यायचं आहे, पाहू शकता. आणि मिक्स करून झाल्यानंतर लगेचच आपण याच्यात इनो पुडी घालणार आहे. एक छोटा सॅशे होता तो मी पूर्ण घातलेला आहे आणि आपल्याला इनो घातला की हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला हे ढोकळा बनवायला ठेवायचं आहे. तर इथे मी कुकरचं भांडं घेतलेलं आहे, त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि हे बॅटर तयार करण्याआधीच मी गॅसवरती एक मोठ्या साईजचं पातेलं ठेवलं आहे, त्यात स्टँड ठेवलं आहे आणि थोडंसं पाणी घालून ते गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता आपण ढोकळ्याचं बॅटर कुकरच्या भांड्यात घातलेलं आहे,
पाहू शकता व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण वाफवायला ठेवायचं आहे। तर पाहू शकता मी लगेचच हे बॅटर व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे आणि वाफवायला ठेवणार आहे। तर आता आपण पातेल्यावरती झाकण ठेवायचं आहे। हे कुकरच्या डब्यावरती झाकण नाही ठेवायचं, वरती पातेल्यावरती ठेवायचं आणि गॅस फ्लेम थोडीशी हाय टू मीडियम ठेवायची आणि 1-10 मिनिटांनी परत कमी करायची आणि असा 20 मिनटं आपण हा ढोकळा छान वाफवून घ्यायचा आहे आणि 20 मिनटानंतर गॅस बंद करून तसाच ठेवायचा आहे 10 मिनटे। आणखीन वाफेने व्यवस्थित फुगला जातो। तर पाहू शकता साधारण 30 मिनटांनी हा ढोकळ्याचा मी डब्बा बाहेर काढलेला आहे आणि आता थोडा असा गरम आहे। तर पाहू शकता तुम्ही ढोकळा मस्त असा आपला तयार झालेला आहे। तर करून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जर रेसिपी आवडली असेल तर